नाशिक जिल्ह्यात अनेक पर्यटन स्थळ आहेत, पण असे काही धार्मिक स्थळ आहेत ज्याला एकदा तरी भेट द्यायलाच हवी। आज जाणून घेऊयात अशाच धार्मिक स्थळांबाबत। काळाराम मंदिर हे नाशिक शहरात पंचवटी भागात स्थित आहे। प्रभू रामचंद्र आपल्या वनवासादरम्यान ज्या जागी राहिले त्या ठिकाणी हे मंदिर होतं असं मानलं जातं। सदर मंदिराचं बांधकाम 2000 कारागीर आणि 12 वर्ष राबत होते। पश्चिम भारतातील प्रभू रामचंद्रांच्या सुंदर मंदिरांपैकी एक असं मंदिर आहे। मंदिरात प्रभू रामचंद्र, सीता, लक्ष्मण यांच्या काळ्या पाषाणातल्या 2 फूट उंचीच्या मूर्ती आहेत। चैत्र महिन्यात इथे रामनवमीचा उत्सव मोठ्या प्रमाणात होत असतो। नाशकातलं खंडोबा मंदिर हे देवळाली छावणी परिसरात लहान टेकडीवर वसलेलं आहे। भगवान शंकराचा अवतार मानले जाणारे श्री खंडोबा महाराजांचं हे मंदिर 500 वर्ष जुनं आहे। पौराणिक कथेनुसार मल्लदैत्य आणि मणिदैत्य या 2 राक्षस बंधूंची मंदिर संबंधित आहे। भगवान शिवानं श्री खंडोबाचा अवतार घेऊन या दोन्ही दैत्यांचा वध केल्यानंतर भगवान शिव या टेकडीवर विश्रामासाठी आले, म्हणून या मंदिराला विश्रामगड असं देखील म्हटलं जातं। या टेकडीला खंडोबाची टेकडी असं देखील नाव आहे। कावनई कपिलधारा तीर्थ हे तीर्थक्षेत्र इगतपुरी नाशिक मध्ये स्थित आहे। श्री संत गजानन महाराज यांनी या परिसरात तपश्चर्या केली असं मानलं जातं। हे ठिकाण कावनई किल्ल्याच्या पायथ्याशी असून सभोवतालचा परिसर नयनरम्य आहे। कपिलधारा तीर्थ इथे विविध मंदिर असून जवळच माता कामाक्षी मंदिर आहे। या ठिकाणी वर्षभर वाहणारा नैसर्गिक पाण्याचा झरा देखील दिसतो। कुशावर्त तीर्थ हे त्र्यंबकेश्वर शहराच्या मध्यभागी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरापासून अंदाजे 300 मीटर अंतरावर स्थित आहे। कुशावर्त तीर्थ हे 21 फूट खोलीचं नैसर्गिक पाण्याचं झरं असून कुंड सन 1750 मध्ये बांधण्यात आलेल्या गोदावरी नदी ब्रह्मगिरी पर्वतावरून लुप्त झाल्यानंतर या ठिकाणी प्रकट होते अशी काही लोकांची श्रद्धा देखील आहे। मांगीदुंगी हे प्रसिद्ध धार्मिक स्थळ। मांगीदुंगीच्या पायथ्याशी भिलवाडी हे गाव आहे। इथे साधना केल्यानं मोक्ष प्राप्ती मिळते असं देखील मानलं जातं। मांगीदुंगी शिखराची उंची जास्त नसली तरी येथे सराईत गिर्यारोहक चढू शकतात। शिखराच्या पायथ्याशी भगवान महावीर, आदिनाथ, पार्श्वनाथ, हनुमान, बाली, सुग्रीव इत्यादी यांच्या 356 कोरीव मूर्ती आहेत। गुहांमध्ये देखील काही कोरीव कामं आढळतात। या ठिकाणी मांगीगिरी मंदिर आहे। तुंगीतुंगी शिखर या मांगी शिखरापेक्षा उंच आहे। जुन्या नाशिक शहरात गोदावरी नदीच्या काठी जुनं बालाजी मंदिर आहे, तर गंगापूर रोड जवळ सोमेश्वर मंदिराजवळ नवीन बालाजी मंदिर आहे। श्री बालाजींच्या कृपेनं प्रतिकूल ग्रहदशेत संरक्षण होतं अशी भाविकांची इथे श्रद्धा आहे। चामर लोणे हा 11व्या शतकातला जैन मंदिरांचा समूह आहे। नाशिक शहराच्या बाह्य भागात रामशेज किल्ल्याजवळ एका टेकडीवर ही मंदिरं स्थित आहेत। धर्मचक्र प्रभाव तीर्थ विल्लोळी पवित्र त्रिलोकनाथ इथे मंदिरं 3 मजली आहेत। मंदिराबाहेर सिद्धाचल, अबू, गिरणार आणि सामेते शिखर यांच्या प्रतिकृती आहेत। तळमजल्यावर भगवान महावीरांची 12 फूट उंचीची मूर्ती आहे। मूर्तीच्या भोवती 4 मूलनायक आहेत। मंदिरातील भगवान पार्श्वनाथांची मूर्ती अतिशय देखणी असून अष्टपद महातीर्थ यांची देखील मूर्ती या मंदिरामध्ये स्थापित आहे। तपोवन म्हणजे तपस्वी लोकांचं वन। हे ठिकाण नाशिक इथे पंचवटी बाजूला गोदावरी नदीच्या तीरी आहे। तपोवन हे एकेकाळी दंडकारण्याचा एक भाग होता। या ठिकाणीच रावणाची बहीण शूर्पकर्णेचं लक्ष्मणानं नाक कापलं, त्यामुळे नाशिक हे नाव त्यावरून पडलं असं देखील म्हटलं जातं। या पवित्र परिसराला रामपर्णकुटी, लक्ष्मीनारायण, त्याचप्रमाणे मंदिर जनार्दन स्वामी मंदिर अशी देखील मंदिर आहेत। सिंहस्थ कुंभमेळा दरम्यान या ठिकाणी साधूंचं वास्तव्य असतं। गोंदेश्वर हेमांडीबंदी मंदिर हे नाशिक पासून 40 किलोमीटर अंतरावर सिन्नर जवळ स्थित आहे। नाशिक रोड रेल्वे स्टेशन पासून 32 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे। भगवान महादेवाचं हेमांडीबंदी स्थापत्य शैलीचा नमुना असलेलं मंदिर हे सद्यस्थितीमध्ये या शैलीतील चांगल्या स्थितीत असलेल्या काही मंदिरांपैकी एक असं मंदिर आहे।